भिवंडी तालुका के लोनाड़ गांव में हरि भक्त पारायण ताई बाई बारकू थले हरि भक्त पारायण जय राम बारकू थले भरत बारकू थले हरि भक्त पारायण शशिकांत बारकू थले दयानंद बारकू थले हरि भक्त पारायण ज्ञानेश्वर बारकू थले हरि भक्त पारायण सौ योगिता शशिकांत बारकू थले राहुल शशिकांत थले दर्शन शशिकांत थले तथा थले परिवारों द्वारा श्री सत्यनारायण की महापूजा व महाभंडारे का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर पंचक्रोशी के अनेक मान्यवरों ने उपस्थित होकर श्री सत्यनारायण की महापूजा व महाभंडारे का लाभ लिया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। द्रौपद त्याला म्हणतात जे सगळीकडे लागत अभंगाच्या प्रत्येक चरणाशी ज्याचा संबंध येतो त्याला द्रौपद म्हणतात अर्थात सर्व मिथ्या हे झालून हे प्रत्येक चरण झाल्यावर आहे प्रत्येक चरण झाल्यानंतर सर्व मिथ्या हे जाणून शरण आले का देवाशी हे आहेच आहे
याचा अर्थ या सगळ्या भ्रमामध्ये आपण आहोत ना, तिथून बाहेर पडलं पाहिजे, त्यातून जाग झालं पाहिजे. भ्रमाची सुद्धा एक झोप आहे. पहिली झोप कशाची सांगितली मला सांगाव का? पहिली झोप सांगितली व्यवहाराची, दुसरी झोप विकाराची, तिसरी झोप अज्ञानाची किंवा अविद्येची, आणि चौथी झोप भ्रमाची. पहिली झोप व्यवहाराची, दुसरी विकाराची, तिसरी अज्ञानाची, चौथी भ्रमाची. पहिली म्हणजे जागा करायचं आहे ना झोपेतून, म्हणजे अभंगातल्या झोपेतून. पहिली कसली आहे? व्यवहाराची आहे. दुसरी विकाराची आहे. तिसरी अज्ञानाची आहे. चौथी भ्रमाची आहे. पहिली व्यवहाराची आहे. व्यवहाराची एक झोप आहे, विकारांची एक झोप आहे, भ्रमाची एक झोप आहे, अज्ञानाची एक झोप आहे, आणि शेवटची झोप सांगितलेली आहे आसक्तीची. आसक्तीची एक स्वतंत्र झोप आहे. माणूस जोपर्यंत आसक्तीच्या झोपेमध्ये आहे तोपर्यंत त्याला भजनाची कल्पना करता येत नाही. भजनाची कल्पना करायची म्हटली की तो त्या आसक्तीतून मुक्त झाला पाहिजे. आसक्तीमध्ये ग्रस्त असताना त्याला चांगले विचार सुचत नाही. आसक्तीमध्ये असताना समोर चांगलं सांगणारा जरी आला तरी पण त्याला ते रुचत नाही. श्रीमद भागवताच्या अगदी आरंभी आरंभी भागवत महात्म्यामध्ये आत्मदेव ब्राह्मणाची आलेली कथा सर्व प्रसिद्ध. आत्मदेव ब्राह्मणाची कथा प्रसिद्ध आहे. तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. तसं तर संपन्न असलेली त्याची परिस्थिती आहे. सगळं काही त्याची संपन्नता, त्याच्याकडे ऐश्वर पण आहे, त्याच्याकडे परिवार पण आहे, म्हणजे त्याचं कुटुंब पण आहे. परंतु त्याला फक्त दुःख एकच आहे. कसलं दुःख आहे? की त्याला संतान प्राप्ती नाही आहे. संतान प्राप्ती नाही आहे आणि त्याचं त्याला दुःख मोठं आहे. आणि ते दुःख त्याने त्याला ते दुःख ते सहन झालं नाही. आपल्याला संतान प्राप्ती व्हावी म्हणून त्याने भरपूर प्रयत्न केलेले सांगितलेले आहेत. भरपूर प्रयत्न म्हणजे अनेक ठिकाणी दानधर्म केले, अनेक प्रकारचे उपाय केले, अनेक प्रकारचे यज्ञ केले, भरपूर काही त्याने केलं पण त्याला संतान प्राप्ती झाली नाही. त्याच्यानंतर मग अशा प्रकारचं हे जीवन काही कामाचं नाही म्हणून त्याला असं वाटलं की बाबा आता आपण आपला देह त्याग करावा. त्या आत्मदेव ब्राह्मणाला वाटलं आपण आपला देहत्याग करावा. देहत्याग करावा म्हणजे त्याला असं वाटलं आपण आपला प्राणत्याग करावा. प्राणत्याग करावा म्हणजे त्याला असं वाटलं आपण आत्महत्या करावी. आत्महत्या म्हणजे त्याला असं वाटलं आता आपण किती हे बरोबर आहे, काय काय करावं आता आपण? जीव द्यावा बाबा, जीव द्यावा. काय काय करायचं म्हटलं? असलं काही हे जीवन काही उपयोगाचं आहे का म्हणलं? ज्याच्या जीवनामध्ये संतान प्राप्ती नाही ते जीवन काही उपयोगाचं नाही म्हटले. जीव दिलेला बरा म्हणून तो जीव द्यायला गेला. पण जीव द्यायला आत्महत्या करण्याकरिता गेलेला असताना त्याला एका महात्म्याचं दर्शन झालं. महात्म्याने त्याला विचारलं की अरे तू तर एक विप्र आहेस, ब्राह्मण आहेस. नुसता ब्राह्मण आहेस असं नाही, तू भगवत भक्त आहेस. नुसता भगवत भक्त आहेस असं नाही, तू वैष्णव आहेस म्हटलं. आणि अशा प्रकारचा वैष्णव की जो सदैव भगवंताच्या चिंतनामध्ये असतो, सदैव सत्कार्य करतो, या सत्कार्य रूप असलेल्या वैष्णवाच्या चेहऱ्यावर असं दुःख कधी दिसू नये म्हटलं. हरिदासाचा चेहरा असा नेहमी प्रफुल्लित असला पाहिजे म्हणजे. त्या ब्राह्मणानं आत्मदेव ब्राह्मणाला विचारलं, समोर जे साधू संत त्याला भेटले, महात्मा भेटले, त्याने त्या ब्राह्मणाला म्हटलं, आत्मदेवाला म्हटलं, अरे महात्म्याचा चेहरा कसा असला पाहिजे? प्रफुल्लित असला पाहिजे, प्रसन्न असला पाहिजे. आपण केलेली भक्ती आपल्या चेहऱ्यावरून दिसली पाहिजे. दिसली पाहिजे की नाही मला सांगा. आपण भक्ती करत आहोत हे सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे. आपण भक्ती करतो हे आपल्या चेहऱ्यावरून दिसलं पाहिजे, आपल्या राहण्यावरून दिसलं पाहिजे. मी तर अनेक वेळा म्हणत असतो माणसाचं राहणीमान खूप महत्वाचं आहे, प्रेझेंटेशन फार महत्वाचं आहे. विश्वनाथ दादाचं माझं दुपारीच बोलणं झालं फोनवर. आपण राहतो कसे फार महत्वाचं आहे. आपण एवढं चांगलं राहिलं पाहिजे वारकऱ्याने, तर एवढ्या नेटानं राहिलं पाहिजे की आपल्याकडं बघून समोरच्याला लालसा झाली पाहिजे की मी उद्याच वारकरी बनव. एवढं चांगलं माणसाने राहिलं पाहिजे. त्याने म्हटलं काही नाही, दुःखी असण्याचं कारण एकच आहे, माझ्याकडे सगळी संपन्नता आहे, फक्त काय नाही म्हटले, संतान प्राप्ती नाही त्याचं मला दुःख आहे. दुःख आहे म्हटल्यानंतर त्या महात्म्याने सांगितलं अरे दुःख. महात्मा म्हटले अरे असं वेडेपणा करू नको, मूर्खासारखं बोलू नको, याच्या अगोदरचं पुराण बघ. अंग राजाला जे दुःख झालंय ते कशामुळे झालंय? पुत्रामुळेच झालेलं दुःख आहे. या सगळ्यांना पुत्रामुळे दुःख झालं होतं. तू कुठं पुत्राची प्राप्त पुत्र
आता त्यांनी बघितलं महात्मास्ते, मला फार विस्ताराने बोलायचं नाहीये, महात्मास्ते त्याने काय केलं, एक फळ दिलं, त्याला सांगितलं की बाबा हे फळ घ्या, घरी घ्या, आपल्या पत्नीला ते खायला सांगा. Thank you.
जीवनात प्रेमी हरिदास नाचत तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा और तिथे त्या कीर्तनामध्ये रंग भरला पाहिजे. हरिदास नाचले पाहिजेत, दंग झाले पाहिजेत, गायनाचे उडे झालं पाहिजे की मग तो सगळा रंग बघून भगवान परमात्मा त्या ठिकाणी येत असतो. भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी अस्तित्व असतं. आज भगवान परमात्म्याच्या कृपेने हा एक दिवसीय उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. ज्यांच्या माध्यमातून हा संपन्न झाला तो सगळाच थळे परिवार, श्री हरिभक्तीपरायण जयराम बारकू थळे, श्री हरिभक्तीपरायण शशिकांत बारकू थळे, श्री भरत बारकू थळे, श्री दयानंद बारकू थळे आणि श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर बारकू थळे, हा सगळाच थळे परिवार वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बारकू धोंडू थळे यांचे सगळेचे सुपुत्र, या सगळ्यांनी एकत्र येऊन ही सगळी वैष्णवांची मांदियाळी आपल्याकडे यावी, त्यांची आपल्याकडून सेवा घडावी, आपल्या माध्यमातून परमात्म्याचं नामस्मरण घडावं आणि या परिवाराने आपल्याला नामस्मरणाची संधी प्राप्त करून दिली म्हणून या परिवाराचे अनंत आभार व्यक्त करतो.
फिरत असतो. एक आपल्या घरी पण असाच कार्यक्रम मोठा व्हावा आणि सगळे वारकरी आपल्या घरी यावा हाच उद्देश, बाकी काही नाही. आणि बाबा पण आमचे या क्षेत्रात होते, हां, त्यांच्या आशीर्वादाने सर्व काही माझं व्यवस्थित आमच्या कुटुंबाचं चाललेलं आहे. म्हणून एक मनात इच्छा होती का सत्यनारायणाची पूजा व्हावी घरी, पण मागे 15 तारखेला होती, काही कारणास्तव ती रद्द झाली. आज तो योग आला करण्याचा, पण परिसरात आजूबाजूला कार्यक्रम असल्या कारणानं थोडीशी मंडळी कमी आली, तरी पण जी आली त्यात कामाची सगळी मंडळी होती. आणि माझ्या प्रेमाखातर सर्व मंडळी इथं आली, मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. ना ज्यांचं मार्गदर्शन लाभलं ते आमचे वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष जनार्दन महाराज, हां, यांच्या मी नेहमी संपर्कात असतो आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही काय करायचं असतो ते करत असतो. हां, बस एवढे बोलून मी सर्व आलेल्या पाहुण्यांचे, वारकरी संप्रदायाच्या मंडळीचे आणि माझ्या मित्रपरिवारांचे, नातेवाईकांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. कारण वेळात वेळ काढून इथे ती मंडळी आली, ते सर्वांचे मनापासून आभार आणि सर्वांना धन्यवाद. या लोणाड गावामधील आणि आपल्या सर्वांचे सुपरिचित असणारे हे थळे कुटुंब आणि त्याच्यामध्ये त्यांचे पिताश्री वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बारकू धोंडू थळे यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी त्यांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण शशिकांत बारकू थळे यांनी संकल्प केला की श्री सत्यनारायणच्या पूजेनिमित्ताने सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी बोलवायचं. कारण वारकरी घरी आली म्हणजे नारायणच घरी आले अशा स्वरूपाचा भाव त्यांच्या अंतकरणामध्ये असल्यामुळे आणि ही सत्यनारायणाची पूजा आणि तो भगवान कसा आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, तेव्हा त्यांची काय जे मनोरथ असेल, इच्छा असेल, संकल्पना असेल, ती भगवान परमात्मा निश्चित पूर्ण करेल. आणि वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचं फार मोठं म्हणजे त्यांची फार मोठी सेवा आमच्या या वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसरात आहे आणि प्रत्येक ठिकाणी ते उपस्थित असतात. आणि त्यामुळे ही सर्व प्रेमाची मंडळी म्हणजे बिना पैशांनी सगळी मंडळी आलेली आहे. जर आपण राजकीय क्षेत्रात जर मंडळी आणायची तर आपल्याला गाड्या पाठवाव्या लागतात, परंतु ज्याच्या त्याच्या गाडीनं ही सगळी मंडळी आलेली आहेत, तेव्हा हे याला कारण जर काय असेल तर शशिकांचं प्रेम, प्रेमसूत्र दोरी जातो तिकडे नेतो, अरे ही सगळी प्रेमाने मंडळी आलेली आहे. तेव्हा या ठिकाणी मी शशिकांचा आणि त्यांना धन्यवाद देतो की अशीच सेवा त्यांच्या जीवनामध्ये घडत राहो आणि कुठल्याही प्रकारची कमतरता तुमच्या जीवनामध्ये पडणार नाही. सर्व त्यांचे बंधू आहेत आणि चांगल्या प्रकारचं सहकार्य त्यांना केलेलं आहे. हे एकत्रित कुटुंब आहे, जरी आपल्याला विभक्त वाटले असले परंतु विचाराने एक असलेली मंडळी आणि त्यामुळे सर्वांचा यामध्ये वाटा आहे. तेव्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सर्व त्यांचे मित्रपरिवार असतील, गणेश बजागे असतील. पूजा म्हणजे शशिकांनी केलेली असले असं नाही तर सर्व कुटुंबाने केलेली आहे आणि तेव्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझे शब्द